परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने नेवासा शहरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर येथील अधिकारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल सरकटे आणि शीतल तळपे व नेवासा तालुका मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीने या सुरक्षा सप्त्यात नेवासा शहरातील बसस्थानकासमोर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर न घातलेल्या वाहनधारकांना कायद्याच्या नियमांची जनजागृती करण्यात आली. नेवासा शहरात अचानक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेवासा येथे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना चांगला धसका बसला. यावेळी कारमध्ये सिलबेट लावलेले वाहनधारकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर न लावलेल्या वाहन चालकांना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सूचना देऊन मोटर वाहन अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने जनजागृती केली. जो फ्रान्सवरून आलेला होता त्यांनी पूर्णपणे हेल्मेट वगैरे घातलेलं होतं आणि त्याला जेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही हेल्मेट घातलंय त्याच्यामुळं भाऊ आम्ही तुमचा सत्कार करतोय, याचं म्हणजे याचं घालावंच लागते. आता ठीक आहे, ही मोहीम चालू आहे, त्यांना सांगितलं याप्रमाणे. जर आपल्या भारतामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे रस्ता सुरक्षाबद्दल, याच्यामध्ये फक्त लोकांना असं वाटते की काय होतं आहे, आपण इकडे इथं चाललेलो आहे रस्त्यावरून चाललेलो आहे. आता हे बघा, रस्त्यावरून जाताना हे सगळे जात आहेत. थोडा जरी इम्बॅलन्स झाला, डोक्याला इजा झाली किंवा हाताला मार लागला तर आयुष्य कामातून जायची गोष्ट आहे. यावेळी मोटर वाहन निरीक्षक अमोल सरकटे व शीतल तळपे यांनी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पदचाऱ्यांना उजव्या बाजूने चालण्याचे महत्त्व पटवून दिले. अचानक रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाहनांची तपासणी करू लागल्यामुळे वाहनधारकात चांगली धावपळ उडाली. दरम्यान चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावल्याने त्यांना थांबून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात